सबस्क्राईब करा इयत्ता पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनेलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 48 व 49. अतिशय सुंदर असं धडा आहे, सध्याच्या युगाला धरून असा आहे आणि अशा एका वस्तूविषयी तुम्हाला माहिती देणार आहे, तिच्या करामतीची माहिती देणार आहे की ती पाहून तुम्ही थक्क व्हाल. मला तर असं वाटतं की आजच्या काळामध्ये तुम्ही सुद्धा या गोष्टीपासून फारसे लांब नाहीत. या गोष्टीची तुम्हाला माहिती आहे, तरी सुद्धा काही बारकावे आपण याच्यातले शिकणार आहोत. चला तर पाहूया पान नंबर 48 49, पटापट पुस्तक उघडायचंय सगळ्यांनी. पाठ क्रमांक 19, संगणकाची करामत. संगणक म्हणजे कॉम्प्युटर, बरोबर ना? तुम्हाला जास्त करून इंग्रजी शब्द माहीत आहे कॉम्प्युटर. कॉम्प्युटरलाच मराठीमध्ये संगणक असं म्हणतात आणि या संगणकाच्या काय करामती आहेत त्या आपण आता पाहणार आहोत. चला सर्वप्रथम चित्र पाहूया. चित्र तुम्हाला पाहायला फार आवडते, हे पहा. चित्र आहे शाळेतील आहे, विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, शाळेचा गणवेश घातलाय सगळ्यांनी. खूप सगळ्यांना छान आश्चर्याने आणि आनंदाने या संगणकाकडे पाहत आहेत, बरोबर ना? बाई आहेत या ठिकाणी आणि बाई या ठिकाणी संगणकाची माहिती सांगतायत. आता मी तुम्हाला या संगणकावर प्रश्न विचारणार आहे, पण त्याच्या अगोदर आपण पाठामध्ये नक्की काय म्हटलं आहे ते पाहूया. का अगोदर तुम्हाला संगणकाचे भाग शिकायचे? चला ठीक आहे, समोर चित्र आहे, तर आपण त्याचे भाग शिकूया. या ठिकाणी हा जो काही टेबलावर ठेवलेला सगळा सेटअप जो दिसतोय तुम्हाला, या संपूर्ण सेटअपला संगणक असं म्हणतात. त्याच्यातील हा जो महत्वाचा भाग आहे, जो टीव्हीच्या स्क्रीन सारखा दिसतो, त्याला मॉनिटर असं म्हणतात, ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो शेजारी तुम्हाला बॉक्स दिसतो, त्याला CPU कंट्रोल प्रोसेसिंग युनिट असं म्हणतात. या संपूर्ण संगणकाला हाताळायचं काम याच्यामध्ये जी मशिनरी बसवलेली असते ती करत असते. संगणकाची सगळी मेमरी याच्यामध्ये असते. हा अतिशय महत्वाचा असा भाग आहे. यानंतर संगणकाच्या शेजारी तुम्हाला इथे एक बॉक्स दिसतोय, तसंच या बाजूला देखील आहे. हा आहे संगणकाचे स्पीकर आहेत हे दोन, तुम्ही जी गाणी वगैरे ऐकतात या स्पीकर मधून ऐकू येतात. या ठिकाणी एक छोटस दिसतंय तुम्हाला, बरोबर. तर या भागाला माऊस असं म्हणतात. माऊस म्हणजे उंदीर, पण हा संगणकाचा माऊस आहे. अतिशय मोलाचं काम त्याचं संगणक चालवण्यामध्ये आहे. तुमच्या सर्वांच्या ओळखीचं आहे, याला लेफ्ट क्लिक राईट क्लिक असतात आणि मध्ये स्क्रोल करण्यासाठी एक गोलही असतो. तर हा माऊस आहे, त्याची ही वायर इकडे पाठीमागे CPU जोडलेली आहे. मॉनिटरची वायर CPU जोडलेली असते, स्पीकरची वायरही सुद्धा CPU जोडलेल्या असतात. यानंतर या ठिकाणी खालच्या टेबलवर या ठिकाणी जो काही आहे याला कीबोर्ड असं म्हणतात. कीबोर्ड म्हणजे या कीबोर्डवर A to Z अ ते ज्ञ 0 ते 9 अंक असतात. गुणाकारातल्या सर्व क्रिया इथे छापलेल्या असतात. एंटर बटन असतं, डिलीट बटन असतं, बॅकस्पेस बटन असतं, अनेक प्रकारचे बटन्स असतात. माझ्यापेक्षा तुम्ही जास्त चांगले याला हाताळता, बरोबर आहे ना? तर असा हा कीबोर्ड असतो. याच्यावर जी अक्षरं आपण टाईप करू ती अक्षरं इथे संगणकाच्या मॉनिटरवर येत असतात. किंवा संगणकामध्ये तुम्हाला जी कोणती कृती करायची आहे त्याच्यासाठी तुम्हाला कीबोर्ड आणि माऊस याचा वापर करून ती कृती करावी लागती. असा हा संगणक आहे. संगणकाचे हे पार्ट्स आहेत जे मी तुम्हाला आत्ता सांगितले. या CPU हे जे बटन दिसतंय ना, हे बटन प्रेस केल्याशिवाय संगणक चालू होत नाही. तुमच्या घरामध्ये संगणक असेल तर त्याची नावं, त्याची माहिती, त्याचे उपयोग सगळ्यांनी जाणून घ्यायचे आहेत. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी शाळेमधल्या संगणकावर सगळं शिकून घ्यायचं आहे. किंवा आपले शेजारी ताई दादा सगळ्यांच्याकडे आजकाल संगणक असतो, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे पार्ट्स नीट पाहून घ्यायचे आहेत. त्याचा उपयोग कसा करायचा, वापर कसा करायचा हे सुद्धा तुम्ही शिकायचं आहे. चला तर पाहूया पाठामध्ये बाई काय सांगतात ते. ठीक आहे, रेडी सगळेजण? सगळ्यांनी बोट ठेवायचंय. आपण आधी वाचन करूया पाठाचं. बघा, वाचन करते बाई म्हणाल्या. बाई,
नमस्कार बालमित्रांनो. विद्यार्थी, नमस्कार बाई. बाई म्हणाल्या, मुलांनो, आज तुम्हाला माणसापेक्षा वेगाने काम करणारे यंत्र दाखवणार आहे. छाया म्हणते, बाप रे, माणसापेक्षा वेगाने? किती मोठे असेल ते यंत्र, बघायलाच हवे. मंगेश म्हणतो, खरच असेल का असे यंत्र पल्लवी? बाई म्हणाल्या, मंगेश काय रे, काय झाले, असा शंकेखोर नजरेने का पाहतोस? पल्लवी म्हणाली, बाई, त्याला वाटते असे काही नसेलच. बाई म्हणाल्या, चला तर माझ्या सोबत, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, याला संगणक म्हणतात. या ठिकाणी बाई दाखवत आहेत संगणक. संगणक कसा आहे? माणसापेक्षा वेगाने काम करणारं यंत्र आहे. बरोबर. पुढे, सर्वच मुले आश्चर्यचकित नजरेने पाहतात. समीर म्हणाला, बाई, ही वायर कसली हो, आणि वायरला उंदरासारखे काय जोडले आहे? बाई म्हणाल्या, अरे, याला माऊस म्हणतात. इंग्रजीत उंदराला माऊस म्हणतात ना. हा, मी तुम्हाला आता माऊस दाखवला होता, ही वायर आणि हा माऊस. बरोबर. व्हेरी गुड. पुढे, पान नंबर 49 वर जाऊया आपण. सुनीता म्हणाली, बाई, हे इतके छोटे यंत्र कोणकोणती कामे करते ते सांगा ना. बाई म्हणाल्या, हे बघा मुलांनो, संगणक छोटा आहे परंतु तो खूप कामे करतो. बरं, संगणकावर टाईप करता येते, गाणी गोष्टी ऐकता येतात, चित्रपट पाहता येतात, संदेश, चित्रे, पत्रे, पुस्तके यासारखी माहिती जगात कोठेही वेगाने पाठवता येते. चित्रे काढता येतात, खूप माहिती साठवून ठेवता येते. पहा मुलांनो, अतिशय थोड्या शब्दांमध्ये, थोड्या वाक्यांमध्ये संगणकाची कामं सांगितली आहेत. कोणती कामं? संगणकावर टाईप करता येते. काय सांगितलंय? संगणकावर टाईप करता येते. संगणकावर तुम्हाला गाणी गोष्टी ऐकता येतात. बरोबर. तुम्ही ऐकता ना गाणी गोष्टी? चित्रपट पाहता? चित्रपट पाहता येतात. संदेश, चित्रे, पत्रे, पुस्तके यासारखी माहिती जगात कोठेही वेगाने पाठवता येते. म्हणजे काय? तर संगणकावरून आपण मेल पाठवू शकतो. मेल, मेल म्हणजेच संगणकाचं पत्र. मग आपण जगातल्या कानाकोपऱ्यातल्या कोणत्याही देशाला, कोणत्याही गावाला, कोणत्याही व्यक्तीला आपण आपला संदेश, चित्र, पत्र, पुस्तकं आपण पाठवू शकतो. एवढंच नाही तर आजकाल संगणकावर कॅमेरा लावला जातो आणि तुम्ही जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातल्या व्यक्तीबरोबर, नातेवाईकाबरोबर, मित्राबरोबर तुम्ही त्याला पाहत गप्पा सुद्धा मारू शकता. त्याला व्हिडिओ कॉल कॉम्प्युटरवरनं केलेला असं म्हणता येतं. ठीक आहे. आणखीन काय? तुमच्या आवडीचं चित्रे काढता येतात. चित्र काढणं तर तुमचा छंद. खूप सुंदर चित्र काढता येतात, रंगवता येतात. आणि हे सगळी काढलेली चित्र आपण याची माहिती संगणकामध्ये साठवून ठेवू शकतो. खूप माहिती साठवता येते. बर का. पुढे अक्षय म्हणाला, बाई, पुस्तकातील पाठ, चित्रे संगणकावर पाहता येतील का? कविता ऐकता येतील का? बाई म्हणाल्या, हो. साहिल म्हणाला, बाई, आम्हाला ऐकवा ना मग. बाई म्हणाल्या, चला आपण ऐकूया. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 24 आणि 25. कवितेचं नाव आहे हळूच या हो हळूच या. विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर कृती काय आहे पाहूया, ऐकूया, गाऊया.
हळूच या हो हळूच या, हळूच या हो हळूच या, गोड सकाळी ऊन पडे, दव बिंदूचे पडती सडे, हिरव्या पानातून वरती, येऊन फुललो या जगती, हृदये आमची इवलीशी, परिगंधाच्या मधिराशी, हासून डोलून देतो उधळून सुगंध या तो सेवाया, हळूच या पण हळूच या, कधी पानाच्या आड दडू, कधी आणू लटके चरडू, कधी वाऱ्याच्या झोताने डोलत बसतो गमतीने, तरे तरेचे रंग किती अमुच्या या अंगावरती, निर्मल सुंदर अमुचे अंतर या आम्हाला भेटाया, हळूच या पण हळूच या। विद्यार्थी मित्रांनो, याचे कवी आहेत कवी कुसुमाग्रज, मराठी साहित्य। विद्यार्थी मित्रांनो, ऐकलीत का कविता, आवडली का? पहा, मी सुद्धा तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवरील आपलीच झालेली हळूच या व हळूच या ही कविता तुम्हाला ऐकवली, मग तुम्ही सुद्धा ही कविता अशीच संगणकावर सुद्धा पाहू शकता। हळूच या हो हळूच या ही कविता बाई ऐकवतात आणि मुला फुलांचा संवाद दाखवतात, मुले आश्चर्यचकित नजरेने पाहतात। साहिल काय म्हणतो बघा, बाई खरच किती छान, हा संगणक कसा लिहितो? बाई म्हणतात, मी दाखवते तुम्हाला। बाई कीबोर्डवर टाईप करतात आणि अक्षरे दिसू लागतात। अर्चना म्हणाली, बाई संगणक कोणते काम करतो हे समजले, फारच करामती आहे हा संगणक। आता आम्ही संगणकाविषयी अधिक माहिती मिळवू, तुम्ही कराल ना मदत? बाई म्हणाल्या, हो पुढील वेळी आपण अधिक माहिती मिळवू। छान आहे की नाही, आवडला सगळ्यांना पाठ, समजला? खूप छान, चला मग आपण वर्ग कार्य सोडूया। काय आहे रे पहिलं वर्ग कार्य? कोण ते लिही, अ टाईप करतो, गाणे ऐकवतो, चित्रपट दाखवतो, संदेश पाठवतो, करामती आहे वेगाने काम करणारे यंत्र, कोण आहे रे हे सगळं? कुणाची काम आहेत टाईप करण्याची, चित्रपट दाखवण्याची, गाणे ऐकवायची, संदेश पाठवायची, करामती पण आहे वेगानं काम करणारं पण यंत्र आहे, कोण रे? बरोबर, संगणक। चला मग या सगळ्या ठिकाणी उत्तर संगणक असं लिहून टाका, संगणक 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 असं सगळीकडे उत्तर लिहून टाका, व्हेरी गुड। आता इथे एक उपक्रम आपल्याला सांगितलेला आहे, संगणकाची अधिक माहिती मिळव, मित्रांना सांग। संगणकाची अजून माहिती मिळवायची आहे तुम्हाला आणि ती आपल्या मित्रांना सांगायची आहे, ठीक आहे? हे सगळे जर तुम्ही लिहून काढायचं आहे। आता आणखीन एक दुसरं महत्त्वाचं काम, याच्यात तुम्ही छोटे छोटे प्रश्न तयार करू शकता, जसं की पाठात आलेल्या मुलांची नावे लिहा, पाठात आलेल्या मुलींची नावे लिहा, हो की नाही? पाठात कोणकोणती मुलं आली आहेत आपण पहिल्यापासून बघूया। हा, पाठामध्ये आलेली मुलांची नावं इथे पहिला कोण सापडला? मंगेश, अजून समीर, आणि कोण मुलगा आहे? अक्षय, साहिल, इथे पण साहिल डबल बोललाय, हा ही मुलं सापडली। आणि मुलींची कोणती नावं आली आहेत? मुलींची नावं बघूया, छाया, पल्लवी, आणखीन सुनीता, अर्चना, एवढ्या मुली यांची नावं आलेली आहेत, हो की नाही? आणखीन कोणते प्रश्न तयार होतील? संगणकाची माहिती विद्यार्थ्यांना कोणी दिली? कोणी दिली? बाईंनी। शंकेखोर नजरेनं कोण पाहत होता? कोणाला शंका होती? मंगेशला। बाई म्हणतात ना, मंगेश काय झाले असा शंकेखोर नजरेने का पाहतोस, हे कोण बोललं? बाई बोलल्या। कोणाला बोलल्या? मंगेशला। म्हणजे शंकेखोर नजरेनं कोण पाहतो? मंगेश।
आणखीन काय प्रश्न तयार होईल? इंग्रजीत उंदराला काय म्हणतात? काय म्हणतात रे इंग्रजीत उंदराला? माऊस म्हणतात. बरोबर. संगणकावर मुलांना ऐकवलेली कविता, कोणती कविता ऐकवली तुम्हाला? मी सुद्धा आणि बाईंनी सुद्धा. बरोबर. हळूच या हो, हळूच या. बरोबर. चला, याच्यावर समानार्थी शब्दांचा सुद्धा प्रश्न तयार होईल. कोणकोणत्या शब्दांना? आता सगळ्यात पहिला शब्द करामत. करामती, करामत. करामतला काय समजते शब्द? खोडकर. बरोबर. संगणक आपला कोण आहे? मित्र आहे. इथं आलाय मित्र शब्द. बालमित्रांमध्ये मित्र शब्द आहे. मित्र म्हणजे कोण? सखा, दोस्त. आहे की नाही? काम, काम शब्द आलेला आहे ना याच्यामध्ये. संगणक कोण कोणती काम करतो? इथे आहे बघा. काम मला काय समजते शब्द? कार्य. आणि सगळ्यात महत्वाचं, हे सगळं शाळेमध्ये घडतोय की नाही. मग शाळाला समजते शब्द काय? विद्यालय. बरोबर. आणि सगळी संगणकाची गोष्ट बाईंनी सांगितली. बरोबर ना. मग गोष्टला समजते शब्द काय? कहाणी, कथा. हो की नाही? व्हेरी गुड. समजलं सगळ्यां धडा? आता तुम्ही काय करायचं? धडा पुन्हा एकदा मोठ्याने वाचायचा, त्याच्यावरचं वर्ग कार्य सोडवायचं, आणि मी सांगितल्याप्रमाणे समानार्थी शब्द, प्रश्नांची उत्तरे लिहिणे, प्रश्नोत्तर यासारखे प्रश्न तयार करायचे, आणि या पाठाचा छान छान अभ्यास करायचा. आणि प्रत्यक्षात संगणक कसा चालतो हे सुद्धा आपल्या शिक्षकांकडून, आईबाबांकडून, ताईदादाकडून शिकून घ्यायचं आहे. मग आवडला का पाठ? चला तर मग व्हिडिओला पटापट लाईक करा, आणि आपले आत्ता पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम हे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि कमेंट्स बॉक्समध्ये छान छान कमेंट सुद्धा द्या. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठासह. तोपर्यंत बाय बाय. सी यू.